मीटरशी ओळख भाग दोन इंट्रोडक्शन टू मीटर पार्ट टू आज आपण शिकूयात की सेंटीमीटरला मीटरमध्ये कसे बदलतात मीटरला सेंटीमीटरमध्ये कसे बदलतात आणि कोणत्या वस्तू मीटर आणि कोणत्या वस्तू सेंटीमीटरमध्ये मोजतात आयुष्यमान मॅडमने हा फॉर्म दिला आहे ह्यामध्ये आपल्याला आपली उंची लिहायची आहे ज्यामुळे त्या आपल्याला स्पर्धेच्या योग्यता गटामध्ये घेऊ शकतील बघू परंतु आपल्या उंचीचा लांबुडीशी काय संबंध आहे माहीत नाही पण कदाचित उंच व्यक्ती जास्त उडी मारू शकत असतील म्हणून उंचीच्या हिशोबाने लोकांचे गट बनवत असतील आयुष्यमान यामध्ये तर उंची मीटर आणि सेंटीमीटरमध्ये लिहायची आहे हो पण मला तर माझी उंची फक्त सेंटीमीटरमध्ये माहीत आहे मलाही आता काय करायचंय मला वाटते की आपण सेंटीमीटरला मीटरमध्ये बदलू शकतो कसे बघ काल मॅडमनी सांगितले होते ना की एक मीटरमध्ये शंभर सेंटीमीटर असतात हो तर त्या माहितीप्रमाणे मी माझी उंची मीटर सेंटीमीटरच्या रूपात लिहू शकतो मी अजूनही नाही समजलो करून दाखव बघ माझी उंची आहे एकशे चव्वेचाळीस सेंटीमीटर ह्याला आपण अशा प्रकारे लिहूयात शंभर सेंटीमीटर अधिक चव्वेचाळीस सेंटीमीटर आत्ता मला समजले शंभर सेंटीमीटर एक मीटर समान असतात त्यामुळे आपण शंभर सेंटीमीटरला एक मीटर लिहू शकतो हो आता मी ह्या फॉर्ममध्ये लिहेन एक मीटर चव्वेचाळीस सेंटीमीटर अशा प्रकारे तर मी देखील माझी उंची मीटरमध्ये बदलून लिहू शकतो मग विचार काय करतो आहेस लवकर लिही बघ माझी उंची आहे एकशे चाळीस सेंटीमीटर त्याला मी शंभर सेंटीमीटर प्लस चाळीस सेंटीमीटर असे लिहू शकतो आता मी ह्या शंभर सेंटीमीटरला एक मीटर असे लिहितो अशा प्रकारे माझी उंची झाली एक मीटर चाळीस सेंटीमीटर फॉर्म तर भरला चल आता मॅडमकडे देऊन येऊयात चल सेंटीमीटर आणि मीटरमध्ये माझा जरा गोंधळ होत आहे काय गोंधळ हेच की कोणत्या वस्तूंची लांबी सेंटीमीटरमध्ये मोजली जाते आणि कोणत्या वस्तूंची लांबी मीटरमध्ये मोजली जाते मॅडमनी सांगितले होते की शंभर सेंटीमीटरपेक्षा जास्त लांबीच्या वस्तू मीटरमध्ये आणि शंभर सेंटीमीटरपेक्षा कमी लांबीच्या वस्तू सेंटीमीटरमध्ये मोजतात हे तर मलाही माहीत आहे मी व्यावहारिक रूपात विचारत आहे आपल्या आसपासच्या कोणत्या वस्तू सेंटीमीटरमध्ये मोजायच्या आणि कोणत्या मीटरमध्ये अच्छा हे तर सोपे आहे बघ हे झाड आहे ह्याला मीटरमध्ये मोजणेच योग्य ठरेल कारण हे खूपच मोठे आहे आपल्या शाळेच्या इमारतीची उंची देखील मीटरमध्येच मोजली जाईल ओ आत्ता मी समजलो अरे मॅडम तर इथे नाहीत चला फॉर्म इथेच ठेवूया आता सांग हे टेबल कोणत्या एककात मोजशील ह्याला आपण मीटरमध्ये मोजू कारण हे खूप मोठे आहे तर मग मॅडमच्या टेबलावर ठेवलेली स्टेशनरी जसे पेपर स्टेपलर पेन हे सर्व सेंटीमीटरमध्ये मोजले जाईल का हो कारण ह्या सर्व वस्तू खूपच छोट्या आहेत अजून एक प्रश्न आहे आपण आपली उंची सेंटीमीटरमधून मीटरमध्ये बदलली पण जर मीटरला सेंटीमीटरमध्ये बदलायचं असेल तर काय करावे लागेल ते तर खूपच सोपे आहे आपल्याला माहीत आहे ना की एका मीटरमध्ये शंभर सेंटीमीटर असतात तर जर एखादी वस्तू चार मीटर लांब असेल तर त्याच्या लांबीला सेंटीमीटरमध्ये बदलण्यासाठी आपण त्याला शंभरने गुणू म्हणजे चार मीटर वस्तूची लांबी सेंटीमीटरमध्ये होईल चार शंभर बरोबर चारशे सेंटीमीटर हो अगदी बरोबर चल आता जाऊन लांब उडीचा सराव करूयात नाहीतर आपली उडी सेंटीमीटरमध्ये मोजावी लागेल <laughs> आज तुम्ही शिकलात की मीटरला सेंटीमीटर आणि सेंटीमीटरला मीटर मध्ये कसे बदलतात आणि कोणत्या वस्तू मीटर आणि कोणत्या वस्तू सेंटीमीटरमध्ये मोजतात